राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक न लढण्याची शक्यता. सोनिया गांधींनाही तेलंगणातून लढण्याचा प्रस्ताव, तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची सोनियांना विनंती. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना धक्का. शरद पवार गटाकडून पक्षासाठी नवं नाव, चिन्हाचा विचार सुरू. शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांची चाचपणी. अजित पवार गट आज लोकसभा राज्यसभा सचिवालयामध्ये पत्र देणार. आयोगाच्या निर्णयाचा पत्रात करणार उल्लेख. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना सुनील तटकरे देणार पत्र. निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे अदृश्य शक्तीचा हात, सुप्रिया सुळेंची टीका. जे शिवसेनेसोबत केलं तेच आमच्या बाबत केलं. आयोगाच्या निर्णयावरून सुप्रीम कोर्टात जाणार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, तर कालची भेट ही सदिच्छा भेट. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. हातकणंगलेमध्ये लोकसभेसाठी महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता कमी. राजू शेट्टींना महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता. नागपूरच्या काटोलमध्ये कार्यक्रमात गोंधळ. राहुल देशमुखांच्या भाषणावरून फडणवीस आणि देशमुखांचे समर्थक भिडले. भाजपचा कार्यक्रम नाही, शासकीय कार्यक्रम, देशमुखांनी सुनावलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.